आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडच्या विक्रम शितोळे यांची जगण्यासाठीची धडपड. अपंग असूनही वयाच्या 55व्या वर्षी उपस्थात काबाड कष्ट. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील विक्रम शितोळे यांची आज वयाच्या 55व्या वर्षी अपंग असूनही जगण्यासाठी धडपड सुरू आहे. विक्रम बाबूराव शितोळे यांनी वयाच्या 4थ्या वर्षी अतितापाने अपंगत्व आलं, पण म्हणून ते गप्प बसले नाहीत. जसं वय वाढलं आणि समज आली तेव्हापासून लहानसहान कामं करून कुटुंबाला आधार दिला. वय झाल्यावर लग्न झालं, मुलगा झाला, पण त्यानंतरही बायको मुलं कमवतात म्हणून स्वस्त बसले नाहीत. शितोळे आजही वयाच्या 55व्या वर्षी कष्ट उपसणं, काही सरकारी मदत मिळते का काय यासाठी शितोळे यांची धडपड सुरूच आहे. कुरुंदवाड नगर परिषदेच्या माध्यमातून एखादी सरकारी मदत सवलत सुरू व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी नगराध्यक्षांनी उपकार करावेत असं त्यांनी महानकारी न्यूजशी बोलताना सांगितलं. तापाटाचे उपाय केलेले आहेत. तेव्हापासून माझं अपंगत्व आलेलं आहे. तरी मी आजपर्यंत तसंच सरकारची बिन मदत घेता तसंच मी कामावर जात असतो. कुठलं काम करताय तुम्ही? शेती, शेतमजुरी. हां. किती मिळते पगार तुम्हाला? 150 रुपये पगारावरती. आजही तुमचा चरितार्थ वयाच्या 8व्या वर्षापासून चालू आहे. मुलं किती आहेत? 2 मुलं आहेत. 2 मुलं काय करतात? एक आता मेडिकल दुसरं शिकायला धाकटा धाकटा शिकतोय अजून. मग इतकं तुम्ही काम, तुमची मुलं नोकरीवर असताना घरामध्ये पत्नी काय करते तुमची? ती पण शेतमजूरला जात होती, पण तिला तुम्ही थांबवले. हा, मात्र पत्नीलाही घरात बसून खायला मिळावं, ती कुणाच्याच राबायला जाऊ नये म्हणून तुम्ही इतकं अपंगत्व असताना देखील आजही शेतामध्ये तुम्ही शेतमजुरी करताय. मुलाच्या पगारावरती आधारून न राहता आजही तुमचं काम चालू ठेवलंय. मग इतकं यावर आता वय काय तुमचं? 55 वर्ष वय काका तुमचं झालेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही सरकारकडे काय मागणी केली नाही? नगर परिषदेने तुम्हाला काय दिलं नाही? कधी जाऊन तुमच्या माध्यमातून हे तुमच्या एवढ्या कुरुंदवाडमध्ये लई सगळे मोठमोठे आहेत, सगळे पांढऱ्या टोपीचे आहेत, कपडेवाले पांढरे कपडेवाले आहेत, कधी तुमचा अपंगत्वाचा विचार केला नाही? मध्यंतर करताय ना त्यांना, तरी पण तुम्ही अपंग आहे त्यांना जाणीव झाली नाही. हा, म्हणजेच म्हणायचं आहे की जेणेकरून या ठिकाणी गरिबांचा किंवा एखादा अपंगाचा आधार बनणारा कोणी या ठिकाणी नाही आहे असंच म्हणावं लागेल. हा, मग आज अंगामध्ये दम असे तोपर्यंत तुम्ही राबणारच? म्हणजे मुलाच्या जीवावरती बसून खायची इच्छा अजिबात नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला अपंग असं समजत नाही? मला देवानं बुद्धी दिलेली आहे, हात माझे चांगले ठेवलेले आहेत, मला चालता अपंग असलो तर मी चालायचा प्रयत्न करतो, म्हणून ही जिद्द तुमच्या आयुष्यामध्ये आजही आहे. महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार.